नमस्कार आवाज येते चलो वेलकम ऑल सगळ्यांचं स्वागत मागच्या भागापर्यंत आपण आ, येस श्वेता नमस्कार मागच्या भागापर्यंत आपण पन लठ्ठपणा अनुवंशिक आजार यापर्यंत येऊन थांबलो होतो अनेक प्रकारचे रोग रोगांविषयीची कारके त्या रोगांविषयीचा उपचार त्या रोगांची लक्षणे याविषयीची माहिती आपण घेतो आहे अर्थातच ती रिव्हिजनच्या स्वरूपात घेत आहोत तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होईल तर आता प्रश्न असा आहे की आपल्याला पुढच्या आजारांकडे वळायचं आहे पुढचे आजार म्हणजे काय तर अनुवांशिक आजार आहेत बरोबर काही अनुवांशिक आजार त्यातील पहिला आजार आहे की कलर ब्लाइंडनेस आहे कलर ब्लाइंडनेस म्हणजेच काय रंगांधळेपणा यस गुड इवनिंग मी मस्त आहे चला लक्ष द्या रंगांधळेपणा ही संकल्पना आहे आता हे रंगांधळेपणा म्हणजे काय रंग आंधळेपणा म्हणजे जिथे रंग ओळखू शकत नाही आपण त्या प्रकारचा हा आजार आहे बरं तर त्या आजाराबद्दल आपल्याला माहिती घेता येते किंवा त्या आजाराबद्दल माहिती घ्यायची वास्तविक हा आजार वास्तविक हा आजार जो आहे तो अनुवंशिक आहे आणि लिंग गुणसूत्राच्या जणुकाच्या अभावामुळे निर्माण म्हणजे लिंग गुणसूत्र जे आहे त्याचा अभाव आपल्या शरीरामध्ये निर्माण झाला की या संदर्भात अशा प्रकारचा आजार होतो तर हा आजार नक्की काय आहे कशा प्रकारचा आहे ते पाहूया आता वास्तविकरित्या काय आहे रंग दिसणारे जे जीन्स आहेत ते आपल्या एक्स क्रोमोझमवर असतात बरोबर आणि स्त्रियांमध्ये दोन एक्स क्रोमोझोम्स असतात म्हणून पुरुषांनाच हा आजार होतो त्याचं कारण काय स्त्रियांच्या एका क्रोमोझोमवरती जरी अशा प्रकारचे जीन्स असले किंवा एक जरी डिफॉल्ट असला तरी दुसरा उत्तम स्थितीमध्ये राहू शकतो म्हणून सर्वसामान्यपणे स्त्रियांमध्ये दोन एक्स क्रोमोझोम्स असल्यामुळे पुरुषालाच हा आजार होतो पुरुष रंगांध जर असेल तर पुरुषाच्या म्हणजे मुलीच्या मुलाला मात्र हा आजार होऊ शकतो याला आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स अशी संकल्पना म्हणतो याविषयी आपण ही डिटेल देखील पाहिला आहे मग जर विचार केला <coughs> नॉर्मली नॉर्मल कलर विजनचा माझ्या मागे तुम्हाला कलर दिसत असतील आय होप की तुम्हाला दिसत असावेत तर माझ्या मागे कलर आ, ही, आहे नॉर्मल विजनमध्ये ही हिरवी टोपी आहे अशा प्रकारचा शर्ट आणि हे तर आ, रेड ग्रीन कन्फ्युजन फॉर्म ऑफ कलर कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधळेपणाचं जे काही फॉर्म आहे तो इथे स्पष्ट होतो त्याला अशा प्रकारचे रंग दिसतात बरोबर त्या व्यक्तीला मग पुढे विचार आला तुमच्या मनामध्ये की क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे काय आहे की स्त्रीला तो आजार होत नाही पुरुषाला होतो मात्र पुरुष जर रंगांध असेल तर पुरुषाच्या मुलीच्या मुलाला तो आजार होऊ शकतो हाऊ इट इज पॉसिबल इमॅजिन द सिच्युएशन किंवा स्त्रियांमध्ये दोन एक्स क्रोमोजम्स आहेत पुरुषामध्ये एक्स आणि वाय क्रोमोझम आहे मग पुरुषाच्या एक्स क्रोमोझोमवरती जरी तो कलर ब्लाइंडचा डिफॉल्ट किंवा कलर ब्लाइंडच्या संदर्भातील आजार असेल तरी तो एक साणी महिलेचा एकत्र आला की ती मुलगी जी आहे ती मुलगी कॅरियर होते बरोबर आणि ती मुलगी जी आहे त्या मुलगीचा जो मुलगा आहे त्या मुलाची निर्मिती होत असताना किंवा मुलाच्या संदर्भात जर विचार केला तर मात्र मग तो एक आणि दुसरीकडचा वाय जो आहे तो एकत्र एक येऊन या संदर्भात आजार होऊ शकतो अशा प्रकारे ही संकल्पना आहे ज्याला आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणतो मग पुरुषालाच हा आजार होत असलेला आपल्याला दिसून येतो स्त्री कॅरियर होते <coughs> आता पुढे हिमोफिलिया इथं इथं देखील तुम्ही पाहू शकता हिमोफिलियाचं फादर मदरचं यालाच आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असे म्हणतो आता हिमोफिलिया नावाचा आजारसुद्धा अनुवांशिक आहे आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण्यासाठी तब्बल तेरा घटक कार्यरत असतात आता हे तेरा घटकांपैकी बरोबर आठव्या नंबरचा आणि नवव्या नंबरचा जो घटक आहे त्याचा अभाव हिमोफिलिया नावाच्या आजारात होतो त्यामुळे रक्त गोठत नाही पण आता प्रश्न काय हा आजारसुद्धा एक्सक्रोमोझोमोवर असलेल्या जनुकाच्या अभावामुळे होतो म्हणजे एक्सक्रोमोझोमोवरती एक जणूक एक आहे त्याचा अभाव आहे त्यामुळे हा आजार होतो बरोबर आणि तो कोणता कोणत्या जनुकाचा अभाव आहे तर <coughs> जे रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात त्या तेरापैकी आठवा आणि वा हा नसतो बरोबर मग आता बेसिक काही कळालं आपल्याला इथपर्यंतच्या माहितीनंतर बेसिक कळालं की बाबा रोग जो आहे तो फक्त पुरुषांना होतो आता पुरुषांना होतो मग काय होतं जर रक्त गोठण्यासाठीचे तेरा घटकांपैकी हे दोन घटक नसतील ना तर रक्तस्राव होतो आणि रक्त गोठण्याचा कालावधी जो आहे तो वाढतो कारण लवकर रक्त गोठत नाही रक्त गोठणारे गोठवणारे घटक नसल्यामुळे आता पुढे जर विचार केला आपण पुढच्या संकल्पनांचा तर <coughs> रक्त वाया जातं त्यामुळे याला आपण ब्लिडर्स डिसीज असं देखील म्हणतो रक्त वाया जातं ब्लिडर्स डिसीज असं देखील म्हणतो पुढे जसं तुम्हाला मी सांगितलं की क्रिस क्रॉस इनहेरिटन्स कायम लक्षात ठेवा कारण हा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो की फक्त पुरुषालाच कस काय आजार होतो पुरुषालाच कस काय आजार होतो आणि त्या अनुषंगाने मग आता रक्त वाया जातं ब्लिडर डिसीज आपण म्हणतो पुढचा त्याच प्रकारचा आजार पुढचा त्याच प्रकारचा आजार आहे तो म्हणजे काय डाऊन सिंड्रोम आहे बरोबर डाऊन सिंड्रोम हा आजाराचा जे काही सुरुवात म्हणा किंवा जो काही जास्त प्रभाव आहे तो मंगोलिया येथे होतो मग साधारणतः माणसामध्ये सेहेचाळीस गुणसूत्र असतात आणि डाऊन सिंड्रोममध्ये एक एक्स्ट्रा म्हणजे सत्तेचाळीस गुणसूत्र असतात आता सत्तेचाळीस गुणसूत्र कशी असतात तर आपल्या शरीरामध्ये त्रेचाळीस गुणसूत्र म्हणजे तेवीस जोड्या असतात बरोबर मग सत्तेचाळीस म्हणजे एका जोडीमध्ये ऐवजी तीन असणार आहेत मग इथं तेच आहे एकविसाव्या क्रमांकाचं जे गुणसूत्र आहे डाउन सिंड्रोम मध्ये त्या गुणसूत्राच्या जोडीच्या ऐवजी तीन गुणसूत्रे असतात याला आपण ट्रायसोमी असं म्हणतो बरोबर या आजारात काय होतं तर मानसिक वाढ खुंटते बरोबर <coughs> उंची कमी होते आणि मान जी आहे ती पसरट होते तुमची विरळ केस होतात आणि मोठ्या नागपुड्या असलेल्या आपल्या दिसून येतात तर डाऊन सिंड्रोमचं चित्र तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता ही प्रकारे आहे यासारखी मुलं जी आहेत ते आपण पाहिलेली असतात याच्यासह बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं ब्रॉड दॅ ब्रॉ ब्रॉड फ्लॅट फेस चपट तोंड असत असं त्यानंतर स्लांटिंग आईज आहे त्यानंतर शॉर्ट नोज लहान आ नाक असते स्मॉल अँड आर्कट पॅलेट बिग रिंकल टंग आहे असे अनेक आहे मग मानसिक वाढ खुंटलेली असते कमी उंची असते पसरट मान विरळकस आणि मोठ्या नाकपुढे आहे मग डाऊन सिंड्रोम ही संकल्पना आहे मग हिमोफिलिया आणि डाऊन सिंड्रोम समजलं का सगळ्यांना की हिमोफिलियामध्ये सुद्धा आठव्या आणि नवव्या घटकांचा अभाव आहे रक्त गोठवण्यासाठी आणि डाऊन सिंड्रोममध्ये काय आहे तर सेहेचाळीस गुणसूत्रांच्या ऐवजी सत्तेचाळीस असतात आणि ज्याच्यामध्ये एकविसावी जे काही क्रमांकाचं गुणसूत्र आहे त्याच्या जोडीच्याऐवजी तीन असतात ज्याला आपण ट्रायसोमी म्हणतो म्हणून हा आजार होतो पुढे बघा लिंग गुणसूत्रासंबंधीचे रोग जर विचार केले आपण तर टर्नर्स सिंड्रोम हा पुढचा आजार आहे टर्नर सिंड्रोम <Never��> काय आहे तर लिंग गुणसूत्राची जोडीच्या ऐवजी एकच लिंग गुणसूत्र असतं मग मागे काय होतं मागे डाऊन सिंड्रोम मध्ये जोडीच्या ऐवजी एक एक्स्ट्रा होतं आणि इथे जे आहे ती लिंग गुणसूत्रासंबंधीच्या रोगामध्ये टर्नर सिंड्रोमचा विचार केला तर लिंग गुणसूत्राच्या uh, जोडीच्या ऐवजी एकच लिंग गुणसूत्र आढळतं मागे एक्स्ट्रा आहे आणि इथे कमी आहे मग या व्यक्तीमध्ये एक्स हे एकच लिंग गुणसूत्र असतं बरोबर आणि एकूण गुणसूत्र जी आहेत ती पंचेचाळीस होतात सेहेचाळीसच्या ऐवजी पंचेचाळीस आता याच्यामध्ये एक्स हे एकच असल्या कारणामुळे अविकसित स्त्रीचे लैंगिक अवयव तयार होतात स्त्रीचे स्त्री आहे परंतु अविकसित स्त्रीचे लैंगिक अवयव आहे मग त्यामध्ये जसं तुम्ही म्हणून पाहू शकते तर फोल्ड ऑफ स्क्रीन आहे लो हेअरलाईन आहेत शॉर्ट स्ट्रेचर आहे, आहे त्यानंतर वाईडली स्पेस्ड निप्पल्स आहेत असे अनेक जे काही म्हणजे अविकसित स्त्रीचे लैंगिक अवयव जे आहेत ते त्या होता टर्नर है। है है? है। है, सिंड्रोम आहे पुढे आहे काय तर क्लिनेफर्स सिंड्रोम आहे बरोबर आता हे क्लिनेफर्स सिंड्रोम काय आहे तर लिंग गुणसूत्राच्या जोडी जोडीऐवजी तीन लिंग गुणसूत्र पुन्हा याच्यामध्ये सत्तेचाळीस गुणसूत्र आहे बरोबर मग मा सत्तेचाळीस मागे पण होते कुठे डाऊन सिंड्रोममध्ये परंतु इथं एकविसाव्या क्रमांकाच्या गुणसूत्राऐवजी तीन गुणसूत्रे होती इथं काय फक्त सत्तेचाळीस गुणसूत्रे आहेत चव्वेचाळीस प्लस सेहेचाळीस से चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस असं एक्स एक्स वाय आहे बरोबर मग यामध्ये सुद्धा काय होते शुक्राणूंची वाढ होत नाही म्हणजे काय एक्स एक्स्ट्रा असल्यामुळे शुक्राणूंची वाढ होत नाही आणि पुरुषांचे जे काही बरोबर क्लीन फिल्टर क्लीन फिल्टर क्लीन फिल्टर सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो मग त्याच्यामध्ये काय होतं की स्पार्स फेशियल हेअर आहे रेडुस्ट मसल टोन आहे प्रॉमिनंट ब्रेस्ट आहे स्मॉलर टेस्टिस आहे म्हणजे महिला संबंधी जे, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पुरुषांमध्ये दिसून येतात तिथे मग हे काय क्लिनिक फेल्टर्स सिंड्रोम आपण ज्याला म्हणतो मग पुढे आहे सिकल सेल ॲनिमिया दांत्रपेशी पांडुरोग ज्याला आपण म्हणतो हिमोग्लोबिनच्या रेणूतील रचनेतील सहावे अमाइनो ॲसिड आहे ग्लुटॅमिक ॲसिड हिमोग्लोबिनचा रेणू जो आहे त्याची जी रचना आहे त्या रचनेतील सहावं व अमायनो ॲसिड आहे ग्लोटॅमिक ॲसिड याची जागा वॅलिन या आमलाने जर घेतली म्हणजे वॅलिन या ॲसिडने जर घेतली तर हिमोग्लोबिनच्या रेणूची रचना आकारामध्ये बदल होतो आणि आर बी सी ज्या आहे त्या आर बी सी विळ्यासारख्या होतात विळ्यासारख्या म्हणजे तर अशा प्रकारे तुम्ही विळ्याचा आकार बघितला असेल तर अशा विळ्यासारख्या आकाराच्या होतात आणि ऑक्सिजन वहन क्षमता जी आहे त्यांची म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ती कमी होऊन जाते बरोबर मग याच्यामध्ये सुद्धा कॅरियर आणि सफरर असे दोन प्रकार आहेत कॅरियर म्हणजे काय की ज्यांना लक्षणं नाही आहेत ज्यांना त्रासही नाही आहे आणि सफरर म्हणजे काय ज्यांना प्रत्यक्षरित्या सिकल सेल अॅनिमिया झालेला आहे मग असे तीन आजार आहे मग याची लक्षणं काय आहे सिकल सेल अॅनिमियाची हातापायावर सूज येते सांधेदुखी होते प्रचंड आसन असह्य वेदना होतात सर्दी खोकला सतत होत राहतो अंगात बारीक ताप असतो सतत थकवा जाणवतो चेहरा निस्तेज पडतो आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं बघा इथे ह्या नॉर्मल हिमोग्लोबिन सॉरी नॉर्मल हिमोग्लोबिन असलेल्या रेड ब्लड सेल्स आहेत अशा प्रकारे आणि इकडे जर तुम्ही पाहिलं सिकल सेल ब्लड सेल्स जर पाहिल्या तर अशा पातळ पातळ सेल झालेल्या आपल्या दिसून येतात त्यांच्यामध्ये ऑलरेडी बरोबर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमीच असणार कारण जागाच नाही त्यांच्यामध्ये एकदम पातळ होऊन जातात मग आता सिकल सेल ज्याला आपण म्हणतो मग त्यामुळे आता पायावरती सूज येणे सांधेदुखी अंगात बारीक ताप सतत खोकला सर्दी थकवा चेहरा निस्तेज दिसणे अशा प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं आपल्याला मग हे झाल्यानंतर आपण पुढे वळतो रक्तगट आणि त्यासंबंधीचे रोग आता रक्तगट जे <coughs> आहे ते आपण स्मार्टली पाहूया म्हणजे शांतपणे समजून घेऊ परंतु स्मार्टली आपण समजून घेऊया म्हणजे कसं की आपल्याकडे वेळ पण कमी आपल्याकडे आहे आणि मग आपल्याला पुढे पण जायचं आहे त्यामुळे आपल्याला दोन इंच अनुषंगाने मग आता काही रक्तामध्ये असणारा अँटीजन जो आहे ज्याला आता बघा इथे लक्षात ठेवा अँटीजन म्हणजे प्रतिजन आणि अँटीबॉडी म्हणजे प्रतिद्रव्य आता अँटीजन अँटीबॉडी इथून पुढे हे दोनच शब्द आपण वापरूया समजण्यासाठी सोपं जातं परंतु जे विद्यार्थी मराठी मीडियमचे त्यांनी लक्षात ठेवा अँटीजन म्हणजे प्रतिजन आहे आणि अँटीबॉडी म्हणजे प्रतिद्रव्य आहे बरोबर यांच्या आधारावरती रक्ताचे गट वेगवेगळे पाडलेले आहेत आता वास्तविकरित्या अँटीजन म्हणजे काय तर आपल्या शरीराबाहेरचा घटक जे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीराला इजा पोचवू शकतात परंतु रक्तातील अँटीजेन असे नसतात रक्तातील अँटीजन जे आहे ते ठराविक रक्तगटातच ठराविक था, अँटीजन असतात आणि ते बाहेरून आलेले नसतात मानवाची जी आर बी सी आहे म्हणजे रेड ब्लड सेल्स जे आहे तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजेन असतात आणि या अँटीजेन्समुळे ब्लड ग्रुप तयार होतात <coughs> म्हणजे तुमच्या शरीरातील आर बी सीवर कोणत्या प्रकारचा अँटीजन आहे त्याच्यावरून तुमचे ब्लड ग्रुप तयार होत असलेले दिसून येतात मग इथं तुम्ही पाहू शकता एरिथ्रोसाईट्स म्हणजेच आर बी सी आहे मग अँटीजन ए अँटीजन बी अँटीजन ए बी आणि अँटीजन नायदर अँटीजन ए नॉर बी असं मग आता हे सोप्पं सोप्पं समजून घेऊया अँटीबॉडी काय आहे अँटीजन झाला अँटीबॉडी जेव्हा शरीरामध्ये अँटीजन घुसतो त्यावरती शरीर आपली प्रतिक्रिया देतं आणि त्याच्या विरोधात अँटीबॉडी तयार करतं जे प्रतिजनला मारण्याचा प्रयत्न करतं म्हणजे प्रतिजन म्हणजे काय अँटीजन अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आला आणि त्याला मारण्यासाठी आपल्या शरीराने अँटीबॉडी तयार केली <coughs> बरोबर इच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजन म्हणजे प्रत्येक अँटीबॉडी जी आहे ती स्पेसिफिकली एखाद्या अँटीजनसाठी काम करत असते म्हणूनच समजा एकाच प्रकारच्या रक्तगटात सारखे सारखे प्रतिजन प्रतिद्रव्य म्हणजे एकाच प्रकारचे अँटीबॉडी आणि अँटीजन नसणार एकाच प्रकारच्या रक्तात समजा जरी असले तरी एकाच प्रकारच्या रक्त अँटीजन आणि अँटीबॉडीमुळे त्यांच्यामध्ये भांडणं होतील आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होईल आणि माणसाचा देखील होऊ शकतो प्रसंगी हे आपण काय म्हणतो अँटी बॉडीचा संदर्भ पण आता रक्तगाटाची पद्धत पाहूया सिस्टिम्स ऑफ ब्लड ग्रुप आता ॲक्च्युली रक्तगाटाच्या अनेक पद्धती आहेत म्हणजे रक्तगट म्हणजे मोजण्याच्या रक्तगट ओळखण्याच्या तर त्याच्यामध्ये ए बी ओ पद्धत आहे आर एच रक्तगट पद्धत आहे डफी आहे किड आहे लेविस आहे पी आहे एम एन एस आहे बॉम्बे ब्लड ग्रुप आहे अशा अनेक पद्धती आहे आत्तापर्यंत क्रमांक एक दोन आणि आठवरती वरती प्रश्न विचारले गेले आहेत ए बी ओ आर एच आणि बॉम्बे ब्लड ग्रुप <coughs> बरोबर आणि त्यापैकी ए बी ओ आणि आर एच ही सर्वात जास्तीत जास्त उपयुक्त पद्धती असलेली आपल्याला दिसून येते त्यापैकी पहिलीकडे वळूया ए बी ओ पद्धत काय आहे म्हणजे ए बी ओ रक्तगत कशाप्रकारे केलं जातं मग आता ए बी आणि ओ बरोबर ए बी आणि ओ ब्लड ग्रुप्स आहेत याचा शोध शोध जो आहे याचा शोध कार्ल लँडस्टिनर यांनी लावलेला आहे बरोबर कार्ल लँडस्टिनर काय आहे तर एकोणीसशे साली हा शोध लावला म्हणजे ए बी आणि ओचा मग तुम्ही म्हणाल सर ए ब्लड ग्रुप बी असतो ओ असतो पण ए बी पण असतो हो ए बी ब्लड ग्रुपचा शोध जो आहे तो एकोणीसशे दोनमध्ये दोन वर्षाने लँडस्टिनरचे विद्यार्थी स्टेलो आणि स्टेर्ली यांनी लावला बरोबर <coughs> म्हणजे गुरु शिष्यांनी हे शोध लावलेले आपल्याला दिसून येतात मग मा लँडस्टिनरला मानवी ब्लड ग्रुपच्या शोधाबद्दल नोबेल प्राईज देखील मिळालेला आपण पाहू शकतो मग इथे पहा ए बी ए बी ओ ब्लड ग्रुप काय आहे टाईप ए टाईप बी टाईप ए बी आणि टाईप ओ एवरती एटीजन असतो बी वरती बी अँटीजन आहे ए बीवरती दोन्हीही अँटीजन आहेत आणि ओ ब्लड ग्रुपमध्ये कोणताही अँटीजन नाही आता हे लक्षात ठेवायचं बरं का <coughs> पुढे बोलूया आता मग साधारणतः मानवी म्हणजे साधारणतः रक्तातील आरबीसीजवरती बरोबर अँटीजन असतात मग आता अँटीजन काय आपण कळाले की जे वास्तविक बाहेरून आलेले असतात पण रक्तातील अँटीजन हे बाहेरून नाही आहे म्हणजे आरबीसीजवरती असलेले हे रक्तामध्येच असतात मग आरबीसीजवरती अँटीजन असतात आणि रक्तद्रव्यामध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी असतात म्हणजे आर बी सीवरती अँटीजन आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी आठवते का तुम्हाला कोरोनामध्ये समजा एखादा सिरियस पेशंट असेल त्याच्याकडे एवढा वेळ नसेल की तो आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होईपर्यंत एखाद्या आजाराची फाईट करू शकत नाही तर त्याला प्लाझ्मा थेरपी दिली जाते थे। का बरं प्लाझ्मा थेरपी रक्त काढून का नाही दिलं जात तर रक्तात नव्हे तर प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी असतील आपल्याला दिसून येतात म्हणजे रक्तामध्ये अँटीजन आणि त्याच्या अपोजिटला <coughs> प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी असतात मग आता प्रश्न काय की अँटीजन हे इंग्रजी कॅपिटल लेटरने दाखवतात तर अँटीबॉडी हे इंग्रजी स्मॉल लेटरने दाखवतात बरोबर अलग लक्षात मग आता इन ओ सिस्टीम द ब्लड ग्रुप्स आर डिटर्माइंड बाय द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ अँटीजन ए अँड अँटीजन बी द ब्लड ग्रुप ऑफ पर्सन इज क्लासिफाईड इन टू फोर ग्रुप म्हणजे काय तुमच्या बॉडीमध्ये रक्तावरती तुमच्या आर बी सीजवरती अँटीजन ए आहे का अँटीजन बी आहे यावरून तुमचा रक्तगट ठरतो आणि त्या अनुसार तुमचे रक्ताचे चार गट पडतात ए बी ए बी आणि ओ बरोबर पुढे जाऊया आता रक्तगट ए काय आहे आणि बी काय आहे रक्तगट ए म्हणजे काय तर जो रक्तगट आहे त्याच्याच नावाने लक्षात ठेवायचं रक्तगट ए म्हणजे अँटीजन ए असतो आणि रक्तगट बी म्हणजे अँटीजन बी असतो मग रक्तगट एमध्ये अँटीबॉडी कोणती असते अँटीबॉडी बी असते बरोबर अँटीबॉडी बी असते आणि इकडे रक्तगट बीमध्ये काय आहे अँटीबॉडी ए आहे म्हणजे अपोजिट अपोजिट असले आपल्याला दिसून येतात नावाने फक्त मग अँटीजन ए असल्यामुळे अँटीबॉडी ए नसतो बरोबर हे लक्षात ठेवा जर मला सांगा इथं अँटीजन ए आहे अँटीबॉडी पण एच असती तर दोघांमध्ये मारामाऱ्या झाल्या असत्या रक्त गोठलं असतं आणि रक्ताच्या गोठळ्या तयार झाल्या असत्या म्हणून अँटीजन ए असल्यामुळे अँटीबॉडी बी असते बरोबर आणि अँटीजन ए असल्यामुळे अँटीबॉडी ए नसतो नाहीतर रक्त गोठलं असतं ज्याला आपण अग्लुटिनेशन असं म्हणतो मग इथं पण तेच आहे बीमध्ये अँटीजन बी आहे आणि अँटीबॉडी ए आहे बरोबर या बी रक्तगाटामध्ये अँटीजन बीच्या व्यतिरिक्त ए प्रतिजन प्रवेश करू शकत नाही बरोबर जर एने प्रवेश केला तर त्यावरती ए हा अटॅक करून त्याच्यावरती रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतो बरोबर हे झालं बेसिक म्हणजेच काय एमध्ये अँटीजन ए आहे अँड अँटीबॉडी मात्र बी आहे बीमध्ये अँटीजन बी आहे अँटीबॉडी मात्र ए आहे मग आता ए बीचं काय आहे ए, ही ए बी कसं असते आर बी सीजवरती दोन्हीही अँटीजन असतात म्हणजे ए आणि बी दोन्ही पण अँटीजन असतात मग प्रतिद्रव कोणतेच नसते म्हणजे अँटीबॉडीच नसतात त्यांच्या शरीरामध्ये आता अँटीबॉडीज नाही म्हटल्यावरती काय अँटीबॉडी नाही म्हणजे जर दोन्हीपैकी कोणतीही अँटीबॉडी असती तर रक्ताचं अग्लुटिनेशन झालं असतं कारण ए अँटीजन पण आहे आणि बी अँटीजन पण आहे आणि यांच्याकडे अँटीबॉडी आहे का नाही आहे नसणारच बर का बरं कारण कोणती जरी अँटीबॉडी असती तर रक्ताच्या गुठळ्या झाल्या असत्या मग आता अँटीबॉडीज नाही यांच्याकडं म्हणजे काय अँटीबॉडीज नाही म्हटल्यावरती या संदर्भात यांना कशाचाच धोका नाही आहे मग कोणाचंही रक्त आलं तर चालेल का चालेल बघूया आपण जर दोन्हीपैकी कोणती अँटीबॉडी असेल तर रक्ताचं अग्लुटिनेशन झालं असतं आता शेवटचा रक्तगट ओ रक्तगट इथं वरती अँटीजनच नाही आहे बरोबर आता इकडं दोन होते परंतु वरती इकडे अँटीजन नावाचा प्रकारच नाही आहे बरोबर का मात्र प्रतिद्रव अँटीबॉडीचा विचार केला तर अँटीबॉडी मात्र दोन्ही असतात इकडे आणि मग या घटकामध्ये या रक्त गटामध्ये कोणताच अँटीजन नसतो मात्र अँटीबॉडी जे आहेत त्या दोन्हीही असतात बरं आता अँटीबॉडी दोन्ही दोन्ही असतात अँटीजन मात्र कुठलाच नाही आहे म्हणजे शत्रू कुठलाच नाही आहे मग हे सगळ्यांना रक्त देऊ शकतात का हो सगळ्यांना रक्त देऊ शकतात कारण दोन्ही अँटीजन आहे त्यांच्याकडे बरं मग दोन्ही अँटीजन नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे कुठल्याच प्रकारचे अँटीजन नाही आहे अँटीबॉडी मात्र दोन्ही असलेले आपले दिसून येतात मग अँटीबॉडी कुठे आहेत अँटीबॉडी आहे तुमच्या प्लाझ्मामध्ये आता इथं प्लसच्या विद्यार्थ्यांनी कोणकोणी श्वेता आहे समजा समीरा आहे बरोबर आणखी कोण कोण दिसते मला तुम्हाला घटक आठवते का रक्तामध्ये अँटीबॉडी आहे सॉरी रक्तामध्ये अँटीजन आहे अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये आहे अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये आहे बरोबर मग देताना आपण रक्त देतो आहोत प्लाझ्मा डोनेट नाही करते गॉट इट देताना आपण रक्त देत आहोत प्लाझ्मा डोनेट नाही करते त्यामुळे ओ रक्तगटाचं रक्त, रक्त ज्यावेळेस दिलं जातं ना त्यावेळेस ते अँटीबॉडी नाही दिले जाते तर असं रक्त जर दिलं जाते की ज्याच्यामध्ये कुठलंच अँटीजन नाही आहे अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये आहे नीट लक्ष द्या मला असं वाटतं <coughs> येस 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 ओके कळलं ना समीरा कळलं का मी काय म्हटलं ते म्हणजे कळायला असेल माझ्याकडे वेळ कमी आता पण त्यावेळेस आपण पाहिलं नव्हतं पण आता हे लक्षात ठेवा की मग आता काय आहे तर एमध्ये ए अँटिजन आहे बीमध्ये बी अँटीजेन आहे ए बीमध्ये दोन्हीही अँटीजन आहेत आणि ओमध्ये कुठलाच अँटीजन नाही आहे बरोबर मग कुठलाच अँटीजन नाही म्हटल्यावर तिथे कोणालाही दिलं तरी चालते बरोबर आणि इकडं ए बीचा विचार केला तर दोन्हीही अँटीजन आहे आणि अँटीबॉडी कुठलीच नाही आहे जर अँटीबॉडीज नाही आहे त्यांच्या प्लाझ्मामध्ये तर कुठलंही रक्त येऊ द्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही ए यू बी यू त्यानंतर ओ यू काहीच प्रॉब्लेम नाही येस yes, नाईसली पॉईंट सुद्धा हे अचानक क्लि क्लिक झालं ते मग माग असे वाचता वाचता की असं हे आहे मग हे सुंदर सगळ्यांना कळालं का तुमचे अँटीजन रक्तामध्ये आहेत अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये आहे एचा संदर्भ विचार केला तर अँटीजन ए आहे आणि अँटीबॉडी बी आहे बरोबर इथं अँटीजन बीचा विचार केला तर अँटीजन अँटीजन बी आहे आणि अँटीबॉडी ए आहे बरोबर <coughs> आणि हे अँटी बी असते कारण बीचं रक्त याला चालणार नाही हे अँटी ए असतं ए च रक्त याला चालणार नाही मग आता रक्त रक्तगट ए बीचा विचार केला तर दोन्हीही अँटीजेन असतात बरोबर आणि यांच्यामध्ये कोणतीच अँटीबॉडी नाही आहे प्लाझ्मामध्ये समीरा बरोबर श्वेता किंवा बाबा जर समजा या ए बीमध्ये कोणतीच अँटीबॉडीज नाही आहे ना प्लाझ्मामध्ये तर कोणतंही रक्त टाकणं काही प्रॉब्लेमच होणार नाही बरं हे लक्षात ठेवा कारण भांडणं होणारच नाही ओचा विचार केला तर कोणतीच अँटीजन नाही आहे मग अँटीजन नाही अँटीबॉडी मात्र दोन्ही आहे त्यांच्याकडे म्हणून यांना फक्त ओच लागणार ज्याच्यामध्ये अँटीजन कोणताच नाही आहे बरोबर आणि दुसऱ्यांना देताना ते आरबीसीस देणार आहेत म्हणजे आरबीसीस इन द सेन्स रक्त देणार आहेत फक्त त्यामुळे त्यांना जरी दुसऱ्याला कोणालाही दिलं तरी त्याच्यामध्ये अँटीजनच नाही आहे बस आय होप की कमी लोकांना लक्षात येईल क्लिक झाला असेल शुभम प्रियांका प्रमोद बरोबर सुभाष अनिता क तृप्ती सगळ्यांना लक्षात आलं असेल आय होप की मला बरोबर आता पुढे जाऊया आर एच फॅक्टर काय आहे आर एस फॅक्टरचा संदर्भ आहे की इट इज एन अँटीजेनिक प्रोटीन, प्रोटीन। खूप सुंदर आहे बरं का प्रवास सायन्सचा खूप सुंदर आहे जे विद्यार्थी प्लसला आहे त्यांनी पुन्हा पुन्हा ते लेक्चर्स पहा पॉइंटेड आउट करा आणि रिवाईज करा खूप अभ्यास करा आर एस फॅक्टर इज एन अँटीजेनिक प्रोटीन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आर बीज इन ह्युमन बी बरोबर हे सुद्धा एक अँटीजेनिक प्रोटीन आहे बरोबर माझं माझंसुद्धा खूप क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे आता की बाबा नक्की लॉजिक काय आहे होतं मागचं आधीही आपलं क्लिअरच होतं परंतु ज्ञानाला काही मर्यादा नाही आणखी छान क्लिअर झालं आहे की आता विचारलं तर आपण ठामपणे सांगू शकतो की हाऊ इट वर्क्स म्हणजे हे काम कसं करते त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आपण प्रयत्न करूया आता प्रश्न असा आहे की पुढचा पुढचा संदर्भ की आर एच फॅक्टर इज अॅन अँटीजेनिक प्रोटीन आर एच फॅक्टर काय आहे हा एक अँटीजेनिक प्रोटीन आहे प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ आरबीसीजन ह्युमन बे आरबीसीच्या सरफेसिसवरती हा आढळतो याचा शोध सुद्धा लँशनर आणि विनरने लावलाय जे एकोणीसशे चाळीसला मात्र आता माकडाच्या म्हणजे रिसस मंकी या माकडाच्या आरबीसीजवरती हा सापडला म्हणून याला आर एच फॅक्टर असं म्हटलं जातं रिसस मंकीच्यावरती यालाच डी अँटीजन असं देखील म्हटलं जातं बरोबर डी अँटीजन ज्याच्या रक्तामध्ये हा डी अँटीजन असतो त्याला आर एच पॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि डी अँटीजन नसलं तर आर एच निगेटिव्ह म्हणूनच ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह अशा प्रकारचे रक्तगट पडतात तर हे लॉजिक काय रक्तगटांचं तर माकडाच्या रिझस मंकीच्या सीजवरती हा सापडला होता आणि मानवाच्या आरबीसीजवरती सुद्धा एक आर एच फॅक्टर नावाचा सरफेसवरती आर एच फॅक्टर नावाचं जे काही अँटीजेनिक प्रोटीन आहे बरोबर तो सापडला होता म्हणून हा प्रकार नवीन आला ज्याच्या रक्तामध्ये डी असतो त्याला पॉझिटिव्ह नसतो त्याला निगेटिव्ह जगामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक आर एच पॉझिटिव्ह आहेत बरोबर आणि भारतामध्ये त्र्याण्णव टक्के लोक आर एच पॉझिटिव्ह असते ते दिसून येतात म्हणजे बहुतांश लोक पॉझिटिव्ह आहेत बरोबर आर एच पॉझिटिव्ह मग रक्तगटाचा जर विचार केला आता बघा सगळ्यांचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन ए पॉझिटिव्ह रक्तगटामध्ये ए अँटीजन असणार आणि डी पण असणार कारण का तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे डी आहे आणि प्रतिद्रव्य अँटीबॉडी कोणती असणार बी असणार म्हणजे बीच्या संदर्भात जर काही आलं <coughs> बरोबर तर त्यांच्यामध्ये भांडणं होऊ शकतात मग बी पॉझिटिव्ह म्हणजे बी पण असणार आणि डी पण असणार अँटीजन आणि इथं अँटीबॉडी कुठली असणार तर ए असणार बरोबर मग आता जर इथं बीच अँटीबॉडी असती तर रक्ताच्या गोठळ्या झाल्या असत्या इथं एच अँटीबॉडी असती तर रक्ताच्या गोठळ्या ए बी पॉझिटिव्ह म्हणजे ए बी आणि डी असे तीन अँटीजन यांच्यामध्ये अँटीबॉडी नसतात असले तर रक्त जागेवरती गोठून जाईल आणि ओ पॉझिटिव्हचा विचार केला तर याच्यामध्ये फक्त डी अँटीजेन असतो आणि ए बी दोन्हीही अँटीबॉडी असतात त्यामुळे ओ ओ पॉझिटिव्ह किंवा ओ रक्त गटाला कुठलं दुसऱ्यांचा नाही चालत तो सगळ्यांना देऊ शकतो कारण त्याच्यामध्ये अँटीजनस नाही आहे आणि तो कोणाचंही घेऊ शकत नाही फक्त ओच घेतो कारण दोन्हीही अँटीबॉडी आहेत मग इथं ही संकल्पना आपल्याला दिसून येते आर एस फॅक्टरच्या संदर्भात वास्तविकरित्या आर एस फॅक्टरच्या संदर्भात आणखी एक घटक आहे की तुम्हाला आई म्हणजे बाळाला ज्यावेळेस जन्म देते त्या बाळाला ज्यावेळेस जन्म देण्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतं समजा वडील आर एच पॉझिटिव्ह आहेत आणि आई बरोबर आर एच निगेटिव्ह आहे व्हेन अँड आर एच पॉझिटिव्ह मॅन बरोबर फादर्स अ चाईल्ड बाय अँड आर एच निगेटिव्ह वुमन द फिटस मे इनहेरिट द आर एच पॉझिटिव्ह अँटीजन हे एक लॉजिक आहे तर समजा हे काय याच्यामागे काय लॉजिक आहे तर जसं तुम्ही पाहता की समजा फॉर एक्झाम्पल जर विचार केला आर एस पॉझिटिव्ह रेड ब्लड सेल सेंटर सेंटू मदर सर्क्युलेशन बरोबर मदरचा संदर्भ काय आहे तर लॉजिकली विचार करा आर एच पॉझिटिव्ह वडील आहे आणि आर एच निगेटिव आई आहे बरोबर आणि आर एस पॉझिटिव्ह त्यांचं बाळ आहे बाळ तर आईच्या पोटात आहे आई आर एच निगेटिव आहे आणि आ बाळ काय आहे जे आहे आर एच पॉझिटिव आहे मग आता लॉजिकली काय प्लासेंटा सेपरेटिंग फ्रॉम युटेरस प्लॅसेंटा वगैरे बघूया आपण काय करूया तर फिटल रेड ब्लड सेल्स आता जे काही बाळ आहे त्याच्या पेशी आर एच पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये आर एच अँटीजन आहे बरोबर मग आता आर एच अँटीजन सापडला आहे म्हणजेच आईचं शरीर काय करणार आईचं मॅटर्नल रेड ब्लड सेल जे आहे ते आर एच निगेटिव्ह आहे बरोबर ड्युरिंग प्रेग्नन्सी आर मोर कॉमनली ॲट चाईल्ड बर्थ अ स्मॉल अमाऊंट ऑफ फिटल ब्लड एंटर्स सिंटू मदर सर्क्युलेशन तर काय होतं की जन्माच्या वेळेस बरोबर आर एच पॉझिटिव्ह बाळाचं थोडंसं रक्त जे आहे डिलिव्हरीच्या वेळेस आईच्या शरीरामध्ये जातं आता आईच्या शरीरामध्ये गेल्यानंतर आईच्या शरीराला कळतं अरे हे तर आर एच पॉझिटिव्ह रक्त आहे बरोबर मग ओव्हर द नेक्स्ट सेवरल वीक्स म्हणजे त्याच्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये वुमन डेव्हलस अँटीबॉडीज म्हणजेच काय <coughs> त्या आर एच पॉझिटिव्ह फॅक्टरच्या संदर्भात अँटीबॉडी तयार करतं कारण तो एक अँटीजन आहे मग त्याच्याविरोधात आईचं शरीर अँटीबॉडीज तयार करतं काही हे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस चालू आहे बरोबर मेमरी अगेन्स्ट द आर एस अँटीजन आणि ते इम्यून मेमरी जी आहे म्हणजेच काय त्यांची प्रतिकारक क्षमतेची जी काही मेमरी आहे ती तयार करून ठेवतं मग आता पुढे काय होतं पुढच्या म्हणजे नेक्स्ट प्रेग्नन्सीला समजा जर वडील आर एच पॉझिटिव्हच आहेत आणि आई तर आर एच निगेटिव्हच आहे आणि बाळ जर पुन्हा आर एच पॉझिटिव्ह असेल बरोबर तर त्याच्या विरोधात त्याच्या आईच्या शरीरामध्ये ऑलरेडी डिफेन्स मेकॅनिझम तयार झालेलं असतं व्हेअर द वुमन बिकम्स प्रेग्नेंट विथ हर सेकंड आर एच पॉझिटिव्ह चाईल्ड हर इम्युन सिस्टीम क्विकली प्रोड्युसेस अँटीबॉडीज बरोबर आणि लगेचच अँटीबॉडी तयार होतात आणि बाळाच्या शरीरावरती हल्ला करतात म्हणजे बाळाच्या आर बी सीजवरती हल्ला करतात आणि बाळाचा मृत्यू होऊ शकतो याविषयी काही उपचार किंवा इंजेक्शन दिले समजलं का सगळ्यांना खूप सुंदर हे मेकॅनिझम तर अशा प्रकारे सगळं लॉजिक चालतं की आर एच पॉझिटिव्ह फादर आहे आर एच निगेटिव मदर आहे मग आता आर एच मद आर एच पॉझिटिव्ह मदर असेल तर मदर असेल तर काही प्रॉब्लेमच नाही होणार कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी अँटीजन आहे तो विशेष नाही आहे मग कंडिशन लक्षात ठेवायची आर एच निगेटिव्ह मदर आहे आर एच पॉझिटिव्ह फादर आहे आणि बाळ मात्र आर एच पॉझिटिव्ह आहे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही ना कारण त्यामुळे तोपर्यंत शरीराला माहिती नाही आहे पण ड्युरिंग द चाईल्ड बर्थ ज्यावेळेस स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड इज बरोबर स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड्स बरोबर ज्यावेळेस जातं म्हणजे मदर सर्क्युलेशनमध्ये त्यावेळेस अँटीबॉडीज तयार होतं हो म्हणजे होतात आणि ते दुसऱ्या प्रेग्नंट्स जेवढेच तयारी करून थांबलेलं असते शरीर मग बाळाच्या आरबीसी नष्ट करतात अशा प्रकारे ही संकल्पना आहे हा आज थांबूया आपण इथे बरोबर एक 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 टॉपिक कवर करत करत की मस्त आहे सगळं सायन्स सुंदरच आहे तरी आपण प्रयत्न करू समजतं का सांगा चलो चल तर अशा प्रकारे हे संकल्पना आहे प्लसमध्ये पण पन... अशाच <coughs> प्रकारे घेतली होती याच्यापेक्षा डिटेल घेतली होती मग ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडे बघा काही प्रॉब्लेम नाही चाल येस यस नोट्स आहेत चांगल्या नोट्स आपण व्यवस्थित गोळा केल्या तर चालेल धन्यवाद ओके सर थँक्यू तुमच्यापासून माझं सायन्स जागेवर आला आहे येणार येणार प्रियांका नक्की येणार शंभर टक्के येणार थोडासा वेळेचा संदर्भ आहे हा टॉपिक खरं तर अनेकडे मीच्या स्पेशल क्लासमध्ये पाहिजे होता पण आता ठीक आहे म्हणजे इट इज ओके काही गोष्टी समजू शकतो आपण मग आपलं तिकडे भूगोल चालू झालेला आहे चलो धन्यवाद बाय बाय